नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणातील रस हा उपघटक शिकणार आहोत. बघा, रस म्हणजे काय? तर रस म्हणजे आवड, रुची किंवा चव. बघा, आपण जेवत असताना वेगवेगळ्या चवी अनुभवतो, म्हणजे गोड, कडू, खारट, तिखट, आंबट, या चवीच्या माध्यमातून आपण त्या जेवणातील रसास्वाद अनुभवत असतो. परंतु रस ही संकल्पना व्याकरणाच्या दृष्टीने जर आपण पाहायची ठरवली तर ती थोडीशी वेगळी ठरते. म्हणजे कशी? बघा की कोणतीही कलाकृती पाहताना किंवा वाचताना आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण होतात आणि या भावना व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात किंवा त्या कमी अधिक असतात. म्हणजे बघा की मला आवडलेलं एखादं पुस्तक तुम्हाला आवडेलच असं नाही, किंवा तुम्हाला आवडलेला एखादा चित्रपट मला आवडेलच असं पण नाही. म्हणजे कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असते. असे असले तरी काही भावना सर्व माणसामध्ये स्थिर व शाश्वत स्वरूपात असतात, त्याला स्थायी भाव असे म्हणतात. म्हणजे रसाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की स्थायी भावाची उत्कट स्थिती म्हणजे रस होय. म्हणजे हे जे स्थायी भाव आपल्यामध्ये स्थिर व शाश्वत स्वरूपात असतात त्यातूनच रसांची निर्मिती होते. बघा, रस ही संकल्पना सर्वप्रथम भरत मुनींनी मांडली आणि ती संस्कृत मधून आली. आता हे रस म्हणजे काय किंवा हे स्थायी भाव म्हणजे काय? तर स्थायी भाव आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तर स्थायी भाव म्हणजे आपल्या मनामध्ये जे ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपात असतात त्यांना स्थायी भाव म्हणतात. आता ते स्थायी भाव एकूण 9 आहेत. ते आहेत रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, जुगुप्सा, विस्मय आणि शम. हे ते 9 स्थायी भाव आहेत आणि या स्थायी भावातूनच रसांची निर्मिती होते. आता कुठल्या स्थायी भावातून कुठला रस निर्माण होतो ते आपण पहिल्यांदा पाहूया. सर्वप्रथम आहे रती, हा स्थायी भाव, यातून शृंगार रस निर्माण होतो. दुसरा आहे उत्साह, यातून वीर रस, शोक मधून करुण रस, क्रोधातून रौद्र रस, हास मधून हास्य रसाची निर्मिती होते, भय मधून भयानक रस निर्माण होतो, जुगुप्सा म्हणजे बिपस्स रस, बिपस्स म्हणजे किळस आणणारा, विस्मय मधून अद्भुत रसाची निर्मिती होते आणि शम म्हणजे शांत रस. बघा, हे एकूण 9 स्थायी भाव आपण पाहिले आणि त्यातून निर्माण होणारे हे 9 रस आपण पाहिले. आता यातला एक एक रस आपण क्रमाने पाहूया, कारण परीक्षेमध्ये आपल्याला उदाहरणं विचारली जातात आणि उदाहरणामधून आपल्याला मग रस ओळखायचा असतो. मग हा रस कसा आपल्याला ओळखता येईल? तर या रसांच्या व्याख्या जर आपल्याला व्यवस्थित समजल्या तर आपल्याला रस ओळखणं फारसं काही अवघड नाही. तर आपण क्रमाने एक एक रसांची ओळख करून घेऊया. सर्वप्रथम आपण पाहूया शृंगार रस. प्रथम आपण शृंगार रसाची ओळख करून घेऊया. बघा, स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणारे आकर्षण, बेटीची तळमळ आणि विरह यातून हा रस व्यक्त होतो. उदाहरणार्थ बघा, डोळे हे झुलमीकडे रोखुनी मज पाहू नका, किंवा दुसरं जे आहे उदाहरण ते आहे बालकवी यांच्या कवितेतलं गर्द सभोवती रान साजनी तू तर चाफे कळी. बघा, हा जो शृंगार आहे त्याचे 3 उप प्रकार पडतात. पहिला आहे तो उत्ताण शृंगार, म्हणजे चित्रपटातील जे काही प्रेमगीतं असतात किंवा लावण्या वगैरे असतात ते त्या या प्रकारात येतात. दुसरा आहे सात्विक शृंगार, पती पत्नी जे प्रेम असतं त्याला सात्विक शृंगार म्हणतात. आणि तिसरा जो आहे तो विप्रलंब शृंगार, म्हणजे प्रेमाच्या विफलतेतून हा शृंगार निर्माण होतो. आपण पहिला प्रकार पाहिला, आता आपण दुसऱ्या रसाची ओळख करून घेऊया. दुसरा जो रस आहे तो आहे करुण रस. बघा, दैन्य, दुःख, क्लेशदायी घटना यांचं साहित्यातील वर्णन जिथं केलेलं असतं तिथं हा करुण रस आढळतो. थोडक्यात जे वाचताना आपल्याला दुःख वाटतं, मनामध्ये करुण भाव निर्माण होतो, तिथं हा रस निर्माण होतो. इथं पहिलं उदाहरण आपण पाहणार आहोत कवी गोविंदाग्रज यांच्या काव्यातलं हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. आणि दुसरं जे उदाहरण आहे ते
कवी यशवंत यांच्या काव्यातला आहे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. बघा, आई नसलेल्या अनाथ मुलांचं दुःख इथं व्यक्त झालेलं आहे. ज्यांना आई नाही त्यांना त्याचं दुःख किती मोठं असतं हे तेच समजू जाणं. अगदी सगळं वैभव जरी तुमच्याजवळ असलं आणि आई नसेल तर सगळं वैभव असूनही तुम्ही कसे असता, भिकारी असता, थोडक्यात या दोन्ही उदाहरणातून आपल्याला करुण रस निर्माण झाल्याचे दिसतो. रस आहे तो आहे वीर रस. बघा, शौर्य, धाडस, पराक्रम, लढाऊ वृत्ती यांची वर्णनं जिथं केलेली असतात तिथं हा वीर रस निर्माण होतो. आता यातली जर उदाहरणे आपण पाहिली तर पहिलं उदाहरण आहे गदी माडगुळकर यांचं. अतिशय गाजलेलं हे एक लोकप्रिय असं गीत आहे. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू. बघा, प्रत्येक वेळेस आपलं युद्ध माणसाशीच असेल असं नाही. सध्या आजचा जर काळ आपण पाहिला तर आपलं युद्ध कुणाशी चालू आहे तर कोरोना नामक एका विषाणूशी चालू आहे. आणि याला आपण बाहेर पडून मारायचं नाही तर घरात बसूनच त्याला मारायचं आहे. आता दुसरं जे उदाहरण आहे ते शांता शेळके यांचं एक मराठी मूळ गीत आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. अशा या दोन्ही वर्णनातून आपल्याला वीर रस दिसून येतो. बघा, आपण काही देशभक्तीपर गीतं ऐकत असतो, म्हणत असतो किंवा काही पोवाड्या पण ऐकत असतो तेव्हा हा वीर रस आपल्या मनात निर्माण होतो. अतिशय आवेश, जोश, उत्साह जिथं असतो तिथं हा रस आपल्याला आढळून येतो. चौथा जो प्रकार आहे तो आहे रौद्र रस. बघा, अतिशय चीड, क्रोध, राग, संताप, उद्वेग या भावनेतून हा रस निर्माण होतो. इथं आपण भारा तांबे यांची एक कविता आहे रुद्रास आवाहन, त्या कवितेतील काही आपण ओळी पाहूया. पाळ सिंहासने दुष्ट ती पालथी, ओढ हत्ती वरुणी मत नूप खालती. म्हणजे यातून जी काही अराजक जुलमी राजवट आहे ती नष्ट करावीस असं आवाहन ते रुद्रास करतात. बघा, रुद्र म्हणजे कोण? तर रुद्र हा एक शंकराचा अवतार आहे. जेव्हा शंकर खूप चिडतात तेव्हा असा रुद्रावतार धारण करतात. आणि त्याने रुद्रावतार धारण केल्यानंतर काय होतो, काय होतं हे आपल्याला माहित आहे. सगळा विध्वंस किंवा विनाश करायचा असेल तर तिथं ते रुद्रावतार घेतात. बघा, एखादी खूप संतापलेली व्यक्ती जर आपण पाहिले तर तिला म्हणतात, तिच्याकडे पाहून आपण म्हणतो त्यानं रुद्रावतार धारण केलाय. मग ही जी अन्यायी जुलमी राजवट आहे ती उलथून टाकण्यासाठी कवीने इथं रुद्राचं आवाहन केलेलं आहे. आणि ते म्हणतात की ही जी जुलमी राजवट आहे, अराजक माजलेला आहे, जिथं दुष्टावा आहे तो आता संपून टाक. ही जी दुष्ट सिंहासने आहे ते तू पालथी पाड आणि ओढ हत्ती वरून मत्त नृप खालती. मत्त म्हणजे माजलेले, जे कोणी नृप म्हणजे राजे आहेत त्यांना आता तू काय कर, सत्तेपासून दूर कर. आणि हा विनाश करण्यासाठी तू कसा ये हे सांगताना ते म्हणतात, डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये, शंख फुंकीत येई रुद्रा. हे रुद्रा, हे अराजक नष्ट करण्यासाठी तू कसा ये, तर तुझं जे डमरू आहे ते तू वाजवत ये, आणि जे तुझं शस्त्र आहे शूल ते तू खणखणत ये, आणि शंख फुंकीत येई रुद्रा. जणू युद्ध पुकारल्याचं एक चिन्ह म्हणून तू शंखाचा वापर कर किंवा तू शंख वाजव आणि हे सगळं तू काय कर, सगळं बदलवून टाक. असा एक राग, चीड, द्वेष, संताप इथं कवीनं या ओळीतून व्यक्त केलेला आहे. म्हणजे इथं रौद्र रस निर्माण झालेला आहे. पाचवा जो प्रकार आहे तो आहे हास्यरस. विडंबन, विसंगती, चेष्टा, मस्करी असे अशी वर्णनं जिथं आढळतात तिथं हास्यरस आढळतो. बघा, थोडक्यात जे साहित्य वाचताना आपल्याला खूप हसायला येतं तिथं हास्यरसाची निर्मिती होते. बघा, आपण टीव्हीवर काही सिरियल किंवा काही मालिका बघत असतो आणि त्याच्यामध्ये असे निर्माण झालेले काही विनोदी प्रसंग पाहून आपल्याला हसायला येतं, तिथं हास्यरस निर्माण होतो. बघा, काही ठिकाणी मग विनोद कसा असतो, बघा काही ठिकाणी विडंबन केलेलं असतं, उपहास केलेला असतो, तर काही सहज घडलेले विनोद असतात. आता इथं पहिलं जे उदाहरण आहे ते बघा, उपास मज लागला सखे बाई, उपास मज लागला. आता इथं उपासाचं विडंबन कसं केलंय बघा. उपास म्हटलं की त्या दिवशी काहीतरी आपण फळं वगैरे खायचे असतात किंवा कमी प्रमाणात फराळ करायचं असतो
उपवासाचा हेतूच हा आहे की आपल्या पोटाला विश्रांती मिळावी म्हणून. परंतु आपल्याकडे कसं आहे की ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी मात्र जास्त खाल्लं जातं. आपल्याकडे म्हणतात बघा, एकादशी आणि दुप्पट खाशी, म्हणजे जेवणापेक्षाही जास्त फराळ आपण उपवासा दिवशी करतो आणि वरचेवर म्हणत असतो आज माझा उपवास आहे, आज माझा उपवास आहे, आणि अशा कारणासाठी खूप काही खाल्लं जातं. म्हणजे याच्यातून विसंगती दिसून येते वागण्यामधली आणि हास्यरस निर्माण झालेला आहे. आणि दुसरं जे आहे बघा, डॅरी आमुचे आज माऊनी पाही झुरळ पाहता पळून जाई. आपल्या अवतीभोवती अशी काही माणसं असतात बघा जी खूप असे फुशारक्या बढाया मारत असतात, वास्तविक अंगात धैर्य काहीच नसतं, पण उगीच ते असे चार माणसं जमले की काहीतरी बढाया मारत असतात आणि एखादं झुरळ जरी पाहिलं तरी ते अक्षरशः पळून जातात. म्हणजे वास्तविक अंगात धैर्य नसतं पण बढाया मात्र ते मारत असतात. बघा, आपण पु ल देशपांडे यांचं जर काही साहित्य वाचलं असेल, म्हणजे बटाट्याची चाळ असेल किंवा गोळाबेरीज असेल, हे साहित्य वाचताना आपल्याला खूप हसायला येतं. किंवा त्यांची काही अभिभाषणं जर आपण ऐकली असती तर तिथं हा हास्यरस आढळतो. बघा, वराड निघालं लंडनला हे नाटक जर आपण पाहिलं असेल तर तिथं अक्षरशः आपण पूर्ण नाटकभर हसतच असतो. आणि त्यानंतर प्रोके अत्रे यांचा एक विडंबन काव्यसंग्रह आहे झेंडूची फुलं, तिथं हास्यरसाची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. अशा रीतीने हा हास्यरस आपल्या सगळ्यांच्या आवडीचा असा आहे. सहावा जो प्रकार आहे तो आहे भयानक रस. म्हणजे जिथं भीतीदायक वर्णने केलेली असतात तिथं भयानक रस आढळतो. म्हणजे गूढ ता दाखवणारी काही वर्णने असतात किंवा भूताचं वर्णन केलेली जी वर्णने असतात तिथं हा भयानक रस आढळतो. मग आपण लहानपणी काही भूताभीताच्या कथा ऐकलेल्या असतात, ही भूते कुठं कुठं त्यांची ठिकाणं ठरलेली असतात, अशी काही वर्णन आपण लहान थोरांकडून ऐकलेली असतात, वाचलेली असतात, काही चित्रपट असतात, काही मालिका असतात, ती पाहत असताना एकटं पाण्याचं धाडस आपल्यात होत नाही किंवा ते पाहून झाल्यानंतरही खूप वेळ मनात भीती राहते. मग अशा वेळेस मनात भयानक रस निर्माण होतो. इथे एक उदाहरण दिलंय बघा, ओढ्यात ओढ्यात भालू ओरडती वाऱ्यात भूते बडबडती डोहात सावल्या पडती. म्हणजे काहीतरी गूढ आहे भयानक वर्णन जिथं असतात किंवा अमुषाच्या रात्री वगैरे, अशा वर्णनातून आपल्याला जेव्हा भीती वाटते तेव्हा तिथं भयानक रस निर्माण होतो. बघा, तुम्ही अण्णाभाऊ साठे यांचं जर एक कथा होती बघा जुन्या अभ्यासक्रमामध्ये, स्मशानातील सोनं, हा जो भीमा असतो तो काय करतो की स्मशानामध्ये जे प्रेतामच्या तोंडामध्ये जे सोनं ठेवतात ते तो चोरत असतो. आणि मग तेव्हा तिथं गेल्यानंतर त्याला वातावरणाचं जे काही वर्णन केलेलं आहे अण्णाभाऊंनी तिथं हा भयानक रस आपल्याला आढळतो. किंवा बघा, रत्नाकर मतकरी यांच्या जर काही कथा तुम्ही वाचल्या असतील, खेकडा नावाचं एक पुस्तक आहे त्यांचं, तर त्याच्यामध्ये त्या कथेमध्ये अशा पद्धतीचं काही वर्णन केलेलं आहे. म्हणजे जे वाचताना आपल्याला भीती वाटते, बघा भीतीदायक वर्णन आपल्याला आवडत नाही किंवा भीती वाटते पण पाहण्याची इच्छा मात्र काही आवडत नाही, कुणी अशा कथा सांगत असेल तर अगदी आपण कानटप करून जवळ जाऊन बसत असतो मनात कितीही भीती वाटत असली तरी, पण एकटा ऐकण्याची मात्र आपल्याला धाडस होत नाही. एखादा चित्रपट आपण भयपट असेल तर आपण एकटं पाहू शकत नाही, म्हणजे मनात उत्सुकता तर असते परंतु आपल्याला कुणीतरी तिथं सोबत असेल असे असं वाटतं. अशा रीतीनं आपण हे उदाहरण पाहिलं. बघा, हा जो हे जे रस आहे वेगवेगळ्या प्रकारचे ते केवळ काव्यामध्येच असतात असे नाही तर साहित्यातल्या कुठल्याही प्रकारात ते आपल्याला रस आढळतात. आपण पुढचा प्रकार पाहतो आहे बिभत्स रस, म्हणजे जिथं किळस वीट तिटकारा किंवा मनामध्ये घृणा निर्माण करणारा भाव निर्माण होतो तिथं हा बिभत्स रस निर्माण होतो. बघा, किळस आणणारी वीट आणणारी वर्णनं जिथं केलेली असतात तिथं हा बिभत्स रस निर्माण होतो. बघा, आपण साहित्यामध्ये काही वर्णनं अशी वाचतो की जी वाचतानाच आपल्या अंगावर अक्षरशः काटा येतो. आता इथं पहिलं उदाहरण बघा, भजी तळायला त्याने पिठात हात घातला आणि एक उंदीर हातात आला. आपण ई करतो असो, म्हणजे किती घाणेरडा प्रकार असेल. आपल्याला उघड्यावरचे पदार्थ फार आवडतात, आपल्याला आईनं घरी केलेलं फारसं आवडत नाही कारण त्या बाहेरच्या पिठामध्ये माशा पडलेल्या असतात, झुरळ पडलेले असतात, कधी कधी उंदीर पडलेले असतात, म्हणून ते जास्त चवदार लागतात. बघा, म्हणूनच बाहेरचं अन्न खाल्लं की आपण आजारी पडतो, आपल्याला वेगवेगळे त्रास होतात, पण आईनं केलेलं जे अन्न असतं ते खाऊन आपल्याला त्रास होत नाही. पण आपल्याला घरात आवडत नाही काहीतरी पार्ट्या बिरट्या ठरलेल्या असतात तुमच्या किंवा काहीतरी मग वाढदिवस वगैरे असतात त्यानिमित्तानं आपण बाहेर खातो, आपल्याला बाहेरचं फार आवडतं.
आणि त्या बाहेरच्या पदार्थामध्ये नेमकं काय काय असतं हे जर तुम्ही कधी पाहिलं तर मात्र असा प्रकार पुन्हा करायची हिंमत होणार नाही. बघा, भजी तळायला त्यानं पिठात हात घातला आणि नेमका उंदीर हातात आला. किती किळस वाटते, आपण कधी आयुष्यात पुन्हा भजी खाऊ खाऊ भजी खाण्याची इच्छा बिलकुल होणार नाही. बघा, त्या पिठातला जो उंदीर आहे तो तिथे कधीतरी तो मरून पडलेला असा. आपण खरंच हे बाहेरचे जे पदार्थ वगैरे आपण खात असतो मोठेपणा म्हणून, त्याची स्वच्छता त्याची काळजी खरंच ते लोक घेत असतात का? केवळ पैसा कमावणं हाच त्यांचा त्यामागचा हेतू असतो. त्या उलट बघा, आपल्या घरचे पदार्थ कमी चवीचे असू दे पण आईनं अतिशय काळजीपूर्वक स्वच्छता बाळगून ते केलेले असतात आणि त्यामध्ये आपल्याबद्दलचं प्रेम त्यात उतरलेलं असतं म्हणून आपल्याला ते बाधत नाहीत किंवा आपल्याला त्याचा त्रास होत नाही. बघा, या उदाहरणातून असा किळसवाना प्रकार किंवा किळस निर्माण होते, तिटकारा निर्माण होतो. आणखीन एक उदाहरण इथे दिलेलं आहे, नाकामधूनही उंट लोंबती उवा मारतल्या केस. आता नाकातले उंट म्हणजे काही सांगायला नको. आता सर्दीचा मोसम आलेला आहे, पावसाळ्यामध्ये जर आपण खूप वेळ जर भिजलो तर आपल्याला सर्दी होते आणि नाकातले उंट लोंबायला लागतात. आपल्याला ते बघूनच किळसवाणं वाटतं. म्हणजे अशा पद्धतीचे जिथं वर्णन केलेलं असतं तिथं हा बिभत्स रस निर्माण होतो, ज्यातून आपल्याला खूप किळस वाटते, तिटकारा वाटतो, घृणा वाटते, तिथं या रसाची निर्मिती होते. आपण पुढचा प्रकार पाहूया. प्रकार आहे तो आहे अद्भुत रस. म्हणजे जिथं कल्पनेच्या भराऱ्या घेतलेल्या असतात, अद्भुतता आश्चर्यकारक घटना यांचं वर्णन जिथं केलेलं असतं तिथं हा अद्भुत रस निर्माण होतो. बघा, शांता शेळके यांची जर काही बालगीत आपण पाहिली तर तिथं अशा प्रकारची वर्णनं आपल्याला आढळतात. किलबिल किलबिल पक्षी बोलती, म्हणजे सगळी त्या गावामध्ये सगळी लहान मुलंच आहेत, मोठी माणसं नाही. किंवा चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजीची, अशी जी काही बडबड गीत असतात, बालगीतं असतात, बालसाहित्य असतं, तिथं हा अद्भुत रस आढळतो. बघा, लहानपणी आपल्याला काहीही खरं वाटतं, आपल्याला परिकथा चांगल्या वाटतात, जादूची छोडी असते, काहीतरी असा उडणारा घोडा असतो किंवा काहीतरी जादूची सतरंजी असते, अलीबाबा 40 चोर सारख्या कथा असतात किंवा अरेबियन नाईट सारख्या कथा आपल्याला लहानपणी खूप आवडत असतात. आपण जसजसं मोठं होत जातो तसतसं त्यातलं वास्तव आपल्याला कळत जातं आणि या कथेपासून मग आपण थोडं दूर जातो पण ती कथा त्या वयामध्ये आपल्याला छान वाटते आणि खऱ्याही वाटायला लागतात. आणि बघा, आपण जर लहानपणापासून वाचनाची सवय लावली तर आपल्याला 9वीला कथा हा एक भाग आहे व्याकरणामध्ये. तर कथा लेखन म्हणजे मुद्द्यावरून ती गोष्ट लिहा, शीर्षकावरून ती गोष्ट लिहा. अशा वेळेस अशा कथा जर आपण लहानपणी खूप वाचलेल्या असतील, म्हणजे अद्भुत कथा असं म्हणत नाही, सर्व प्रकारच्या कथा, मग वीरकथा असतील किंवा आणखीन युद्धकथा असतील किंवा आणखीन साहस कथा असतील किंवा अशा अद्भुत कथा असतील, त्या वाचल्या तर आपल्याला कथा लेखन हा भाग फारसा आवडून जात नाही. आता इथं बघा, म्हणजे थोडक्यात हा जो अद्भुत रस आहे तो कुठं आढळतो, तो बालसाहित्यात आढळतो. मग आपण हॅरी पॉटर किंवा असे लहान मुलांच्या काही आपण मालिका वगैरे बघत असतो, लहान मुलांबरोबर मोठीही माणसं बघतात, त्यांना माहीत असतं हे सगळं खोटं आहे पण तरी ते पुन्हा लहानपण अनुभवतात. इथे दोन उदाहरणं दिलेली आहेत. बघा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असा एक सुंदर चॉकलेटचा बंगला असावा आणि त्या चॉकलेटच्या बंगल्याला कशाचं दार असावं तर टॉफीचं दार असावं, म्हणजे कधीही मोडून खाता येईल. आणखी दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे, आठपाट नगरात दुधाचे तळे आणि तळ्याच्या काठी पेड्याचे मळे. असं दुधाचं तळ कुठं असेल का, त्या तळ्याच्या काठी पेड्याचे मळेच मळे असतील का, वाटेल तेव्हा जायचं पेडे खायचे, आपल्याला या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात. बघा, काही सिरियलमध्ये आलेल्या होत्या, शाकालापा गुंगून काहीतरी अशी एक पेन्सिल असते आणि त्या पेन्सिलने जे काही चित्र काढेल ते खरंच सजीव होतं किंवा आपल्या समोर येऊन म्हणजे ते प्रत्यक्ष रूपात ते चित्र येतं. मग आपण अशा पेन्सिली शोधत असतो, ह्या दुकानात मिळते का, त्या दुकानात, मग कधीतरी अशा पेन्सिली येतात आणि मग आपल्याला आपण ते काढून बघतो चित्र वगैरे, खरंच असं असतं का, आणि मग तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे सगळं खोटं आहे. शक्तिमानसारख्या काही मालिका मागं सुरू झालेल्या होत्या, त्या शक्तिमान काहीतरी अशा वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला कृती करायचा आणि त्या कृतीतून मग ती लहान मुलं अगदी भारावून बघायची, म्हणजे अशी ही अद्भुत रसाची ही उदाहरणं आपल्याला देता येतील. आता शेवटचा जो रस आहे तो आहे शांत रस, तो आपण पाहूया. रसाचा जो शेवटचा प्रकार आहे तो आहे शांत रस. बघा, भक्तीभाव किंवा शांत स्वरूपातील निसर्ग वर्णनं जिथं आढळतात किंवा जिथं केलेली असतात तिथं हा रस आढळतो. त्याचं एक उदाहरण म्हणून आपण एक भूपाळी पाहूया. ही होनाजी बाळा यांची अतिशय गाजलेली ही भूपाळी आहे.
भूपाळी म्हणजे काय? तर परमेश्वराला झोपेतून जाग करण्यासाठी जे गीत म्हटलं जातं त्याला भूपाळी असं म्हणतात. बघा, या भूपाळीमध्ये यशोदा माता आपल्या लाडक्या बाळकृष्णाला झोपेतून जाग करताना काय म्हणते बघा. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी उदया चळी मित्र आला. आपल्या लाडक्या कृष्णाला झोपेतून जाग करताना ही जी यशोदा आहे ती काय म्हणते बघा. हे घनश्यामा, हे सुंदरा श्रीधरा, आता तू लवकर उठ कारण अरुणोदय झालेला आहे, म्हणजे आता सूर्य उगवलेला आहे. आणि हे वनमाळी, तू आता लवकर उठ कारण उदयाचळी म्हणजे पूर्व दिशेला मित्र आला आहे. मित्र आला आहे म्हणजे सूर्य उगवलेला आहे. हे लाडक्या श्रीकृष्ण, आता तू सकाळ झालेली आहे आणि तू उठ. आणि ही जी भूपाळी आहे या भूपाळीमध्ये शांत स्वरूपाचा निसर्ग पण आपल्याला आढळतो. ही संपूर्ण जर भूपाळी आपण पाहिली तर सकाळच्या वेळेचं जे प्रसन्न वातावरण असतं त्याचं वर्णन आपल्याला यामध्ये आढळतं. आता आपण दुसरं एक उदाहरण पाहणार आहोत, ते आहे पसायदानातलं. बघा, पसायदान म्हटलं की पूर्ण पसायदानात शांत रस अनुभवायास मिळतो. आपण कधी ना कधी पसायदान ऐकलेलं आहे, म्हटलेलं आहे, ते म्हणत असताना बघा आपल्या मनाला एक हळुवार शांतता लागते. एक उदाहरण आपण पाहूया. हे जे दुसरं उदाहरण आहे ते पसायदानातलं आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये विश्वकल्याणाची भावना व्यक्त केली. ही करत असताना ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. याचा अर्थ आपण पाहूया. इथं जे खळांची म्हणजे खळ म्हणजे दुष्ट लोक, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा दुष्टपणा, सांडो म्हणजे निघून जावो, दुष्टांचा दुष्टपणा निघून जावो, तया सत्कर्मी रती वाढो, रती म्हणजे आवड, त्यांना सत्कर्माची आवड निर्माण व्हावी, आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे म्हणजे पूर्ण चराचरामध्ये जे कोणी सजीव आहेत त्यांचं एकमेकांशी नातं कसं निर्माण व्हावं, तर मैत्रीचं नातं निर्माण व्हावं. बघा, या पसायदानाच्या या ओळीमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. इथं संत ज्ञानेश्वर दुष्ट लोक संपून जावं असं म्हणत नाही. बघा, कुणीच दुष्ट नसतं. परिस्थिती बऱ्याच वेळा माणसाला काहीतरी दुष्टपणा करायला भाग पाडते. मग इथं ते दुष्ट लोक संपावे असं म्हणत नाही, तर दुष्टांच्या अंगी असलेला जो दुष्टपणा आहे तो संपून जावा, तो निघून जावा, आणि त्यांना चांगल्या कामामध्ये आवड निर्माण व्हावी, आणि सगळ्या जीवांचं जीवमात्रांचं एकमेकांशी कसं नातं निर्माण व्हावं, तर मैत्रीचं नातं निर्माण व्हावं, अशी भावना यातून व्यक्त होते. अशा रीतीने आज आपण एकूण 9 रस शिकलो. या 9 रसांची आपण ओळख करून घेतली. आपण पुन्हा एकदा याची उजळणी करून घेऊया. तर रस म्हणजे काय? तर कुठलीही कलाकृती पाहताना किंवा वाचताना आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. या भावना व्यक्तीपरत्वे कमी अधिक प्रमाणात किंवा भिन्न स्वरूपात असू शकतात, परंतु ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपात असतात त्यांना स्थायी भाव असं म्हणतात. म्हणजेच रसाची व्याख्या अशी करता येईल की स्थायी भावाची उत्कट स्थिती म्हणजे रस होय. तर आता हे स्थायी भाव कोणते? आणि तर हे जे स्थायी भाव आहेत ते हे 9 स्थायी भाव आहेत, आणि यातून हे रस निर्माण झालेले आहेत. आपण पुन्हा एकदा बघूया. तर रती या स्थायी भावातून शृंगार रस निर्माण होतो. आता शृंगार रस म्हणजे स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या आकर्षणातून हा रस निर्माण होतो. तर याचं उदाहरण आपण बालकवींची एक कविता पाहूया. गर्द सभोवती रान साजनी तू तर चाफेकळी. दुसरा जो स्थायी भाव आहे तो उत्साह, आणि या उत्साहामधून वीर रसाची निर्मिती झालेली आहे. युद्ध शौर्य पराक्रम किंवा लढाऊ वृत्ती यांचं वर्णन जिथं असतं तिथं हा वीर रस आढळतो. आपण पोवाडे ऐकतो, देशभक्तीपर गीतं ऐकतो, तिथं या रसाची निर्मिती होते. बघा, शांता शेळके यांचं उदाहरण आपण घेतलं. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. तिसरा जो आहे तो शोक हा स्थायी भाव, आणि यातून करुण रसाची निर्मिती झाली. म्हणजे शोक दैन्य दुःख क्लेशकारक घटना यांचं वर्णन जिथं केलेलं असतं तिथं हा करुण रस निर्माण होतो. कवी यशवंत यांचं उदाहरण आपण पाहिलं की आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई काणी मज होय शोककारी. आई कुठे मज होय शोककारी, आई कुणा म्हणू मी आई घरीन दारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणजे यातून करुण रसाची निर्मिती झालेली आहे. आई नसलेल्या मुलाला
आईची आठवण येते आणि त्याचं दुःख त्यालाच माहीत असतं आणि असं दुःख या काव्यातून व्यक्त झालेलं आहे. पुढचा जो आहे तो क्रोध या स्थायी भावातून रौद्र रसाची निर्मिती झालेली आहे. अतिशय चीड किंवा क्रोध यातून हा रौद्र रस निर्माण होतो. पाड सिंहासने दुष्ट ती पालती, ओढ हत्ती वरुणी मत्त नृप खालती, हे उदाहरण आपण पाहिलेलं आहे. आता हास या स्थायी भावातून हास्य रस निर्माण होतो. विडंबन, चेष्टा, मस्करी यांचं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं हा हास्य रस निर्माण होतो. थोडक्या ज्या वर्णनातून आपल्याला हसायला येतं तिथं हास्य रस असतो. उपास मज लागला सखे बाई, उपास मज लागला म्हणजे उपासाच्या नावाखाली दुप्पट खाणाऱ्या व्यक्तीची व्यथा इथं सांगितलेली आहे किंवा याच्यातून आपल्याला हसायला येतं. पुढचा जो आहे तो भय म्हणजे भयानक रस. जिथं भीतीदायक वर्णनं वगैरे केलेली असतात, स्मशान, प्रेत किंवा मग खून वगैरे किंवा भयान रात्री असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं हा भयानक रस निर्माण होतो. असे अशी उदाहरणं आपण घेतलेली आहेत. त्यानंतर जुगुप्सा म्हणजे बिभत्स रस. जुगुप्सा या साईभावातून बिभत्स हा रस निर्माण होतो म्हणजे अतिशय किळसवाणी वर्णनं जिथं केलेली असतात, जी वाचताना आपल्याला किळस किंवा घृणा उत्पन्न होते तिथं हा रस होतो. आणि पुढचा जो आहे तो विस्मय म्हणजे अद्भुत. विस्मय या साईभावातून अद्भुत रसाची निर्मिती होते. म्हणजे बालगीतं किंवा बालसाहित्यामध्ये हा रस आढळतो. कल्पनेच्या भराऱ्यात जिथं घेतलेले असतात. बघा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, अशा पद्धतीची वर्णनं जिथं असतात तिथं अद्भुत रस आढळतो. आणि शेवटचा जो आहे शम हा स्थायी भाव, त्यातून शांत रसाची निर्मिती होते. आणि हा भक्तिगीतं किंवा शांत स्वरूपातील निसर्ग वर्णनं जिथं केलेली असतात तिथं हा शांत रस आढळतो. थोडक्यात पसायदानामधली आपण काही उदाहरणं पाहिलेली आहेत. पसायदानाचं एक उदाहरण आपण पाहिलेलं आहे. अशा रीतीनं हे रस आपण शिकलेले आहोत. तुम्ही एकदा ते वाचून घ्या, कारण त्याच्या व्याख्या जर समजल्या तर आपल्याला त्याची उदाहरणं आपल्याला लक्षात येतील. आणि परीक्षेमध्ये उदाहरणं विचारतात आणि उदाहरणातून आपल्याला रस ओळखायचा असतो. व्याख्या जर व्यवस्थित समजल्या तर त्या काव्यामध्ये लपलेला रस आपल्याला ओळखता येतो. अशा पद्धतीचे रसाची काही उदाहरणं आपल्या कवितेमध्ये किंवा धड्यामध्ये आढळली तर ती बाजूला काढून ठेवा, त्याची टिपणं काढा. काही अडचण असेल तर आपण नंतर विचारू. तोपर्यंत घरीच राहा, काळजी घ्या आणि अभ्यास करा.